अरे वा, आज सुनबाईंना प्रमोशन मिळतंय म्हणून सासूबाईंनी चक्क गुलाबजाम केलेत. बरं झालं मी आहे म्हणून. नाहीतर घरात काहीतरी शुभ घडलं की काहीतरी गोडधोड करावं हे संस्कार कोण देणार आहे मुलीला? मला माहितीये मम्मा, मी फर्स्ट आली की मला ब्राउनीज बनवून देते. तुझ्या मम्माला गुलाबजाम बनवताच येत नाही पुढे. तुला तरी येतात का ब्राउनीज बनवायला? यस. मम्मीची चमची. हे या या व्हाईस प्रेसिडेंट सुनबाई. काय ग, प्रमोशन मिळालंय ना तुला? मिळालो पण बाबा मी नाकारलंय प्रमोशन. अनुज बरोबर डिस्कस तरी करायला हवं होतस. आल्या लक्ष्मीला नाकारलंस तू? काय झालं नेमकं? प्रमोशन सोबत बंगलोरला ट्रान्सफर कंपल्सरी होती. चार्ज घेतल्यावर तिथे जाऊन राहावं लागणार होत. क्रुक्स, मी सांगतो त्यांना तुला प्रमोशन द्यायचंच नव्हतं. घर संसार करणारी बाई स्वतःचा संसार सोडून दुसरीकडे जाईल का राहायला? नाही तर काय. बरं झालं प्रमोशन नाकारलं असते. काय बरं झालंय? इतकी वर्ष दिवस रात्र मेहनत करून कमावलेली पोझिशन अशी नाकारली, हे बरं झालं. निशाऐवजी मला प्रमोशन मिळालं असतं आणि मी तुम्हाला म्हणालो असतो की चला आता आपल्याला बँगलोरला जायचंय, तर तुम्ही आला असता ना. तू सुद्धा आली असतीस ना आनंदानी. कसं जमणार आहे हे सगळं? शकुनची शाळा आहे, आईंचे डॉक्टर आहेत, बाबांचा योगा आहे, तुझं ऑफिस आहे, इथलं सगळं बसतान बसलेलं आहे. मग पुन्हा बसू शकत नाही का बसतान? की असं कुठे लिहून ठेवलंय जिथे पुरुष असेल तिथेच बसतान बसायला हवं? आई बाबा. सांग त्यांना फोन करून प्रमोशन ऍक्सेप्ट केलं म्हणून. ओहो मन हे वेडे विणता विणता जोडत रे धागे, नात्याचे बंध गुंफुनी चाले स्वप्ना मागे. ह्या मनाच्या भावना मौशार आणि सुती, जीवनाची वीण घट्ट करत जाई किती. बदलू दे ऋतू कितीही बदलू दे ह्या वेळा, बंध एक संध त्यात संग हा निराळा.